हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सूर्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते आहे. तब्येत बरी नसल्यामुळे व्हिडिओ मी काय बनवले नाही. भरपूर दिवस होऊन गेले आणि सगळ्यांचे मॅसेज येत आहेत की व्हिडिओ का बनवत नाहीत, व्हिडिओ का येत नाही आहेत. तर हेच रिझन आहे तब्येत बरी नसल्याचं. सर्दी झाली होती 8 दिवस, तरी सर्दी काय बरी होण्याचं नाव घेत नाही आहे. त्यात आवाज सुटत नव्हता, त्यामुळे मी काय बोलीन हे तुम्हाला समजलं नसतं, म्हणून मी व्हिडिओ बनवलाच नाही. अजून पण आवाज माझा मोकळा झालेला नाही आहे. असं वाटतं की नाकातल्या नाकात बोलल्यासारखं, पण म्हटलं नको. आता खूप दिवस झाले, खूप दिवस ब्रेक घेतला आहे व्हिडिओमधून, तर आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया. आता मार्केटमध्ये चालले, कारण नवरात्र उत्सवसुद्धा सुरू झालेला आहे आणि दरवर्षी कन्यापूजन करते, तर सामान आणायला चालले मी. आणि जाता जाता पुन्हा एकदा चहा. तसा सकाळी झालाच आहे, नाश्ता पण झाला, पण बाहेर निघताना चहा लागतोच, त्यामुळे चहा घेते. आणि आता ना सर्दीमध्ये जरा चहामध्ये मी तुळस आलं तर आमचं रोजचं असतं चहामध्ये, पण तुळस टाकते, परत लवंग वगैरे टाकते, त्यामुळे चहा जरा त्याविषयी वाटते भरपूर वेळा. आणि कोरा चहाच घेतो आम्ही. आज ऊन भरपूर आहे, काल पाऊस होता पहिल्या माळेला. तर असं म्हणतात की नवरात्रीमध्ये जर पहिल्या माळेला पाऊस पडला तर 9 दिवस पडतो, पण आता आत्ता तर नाही आहे, ऊन आहे भरपूर. संध्याकाळपर्यंत माहिती नाही, गरबा खेळताना वगैरे नेमका पाऊस येतोच. आणि इथे शांततेत उभं राहिलं तर मस्त असा पक्ष्यांचा आवाज येतो आहे. रस्त्यावर एकही गाडी नाही आहे. आलो आहे आम्ही घरी. पावसाची इकडे एक मोठी सर पडून गेली, पण आम्हाला वाटेत काही पाऊस मिळाला नाही, बरं झालं. सुकं गेलो, सुकं आलो. आणि आता जेवायचे 2:30 वाजले. एक 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 तासाचं काम आहे म्हटलं ना, तरी 2 तास मोडतातच. हा, आणि आमची माऊ घरात नाही आहे. ऊन पण नव्हतं, पाऊस पण नव्हतं, तर जरा बरं वाटलं. गेली होती रेशनिंग ऑफिसमध्ये. रेशनिंग कार्डवरती 2 वर्ष झाले नाव चढवलंय, पण अजून ऑनलाईन काही झालं नाहीये. त्यासाठी जरा विचारपूस करायला गेलेली नाही. तेरवी आम्ही रविवारचं जातो ना मार्केटमध्ये. आज जरा मला बाकीचं पण काम होतं, म्हणजे सर्व सामान घ्यायचं होतं. आली जे आता नवरात्रीमध्ये कन्यापूजन करते ना मी दरवर्षी, तर त्याचं सामान घ्यायचं होतं, तर ते घेतलं, आयब्रो केला आणि आले. माऊ आली तू? मंडळी जेवायला. आज जेवायला बनवलंय मी वांगी फ्राय, अशीच मसाल्यामध्ये साधी सरळ. काल कारलं फ्राय केलेलं ते आहे, कांद्याची, टोमॅटोची कोशिंबीर, आमटी आणि चपाती भात. मागे आमची माऊ खाऊन पिऊन झोपली आहे, आणि जे सामान आणलेलं ते तसंच ठेवलंय. जेवून घेतले आधी, 3 वाजायला आले. आलो 2:30 वाजता, पण जेवायला बसेपर्यंत माऊ 3 वाजायला आलीच आहेत. चला जेवून घेते. माऊबाई आमच्या गाठ झोपलेत. तर इकडे बसले आता सामान काढायला. जेवून औषधं वगैरे घेऊन झाली आहेत. आणि हे बघ, सर्व असं शृंगार आणलंय, मेहंदीचे कोन वगैरे. सर्व आधी काढते पिशवीतून आणि मग दाखवते तुम्हाला. अजून आवाज स्पष्ट येत नाहीये. आणि गोळ्या एवढ्या आहेत ना, 5 दिवस कोर्स सांगितलंय घ्यायला, आता एकच दिवसाचा राहिलाय. त्याच्या आधी 2 दिवस मी अंगावरच काढलं, कारण सर्दीला शक्यतो मी पटकन जात नाही. सर्दी माझी सुकते लगेच म्हणून. पण ह्या वेळेला ना खूपच प्रमाणाच्या बाहेर सर्दी झाली होती. आता मी आता थोडी बरी आहे. तर मी इथे एक एक सामान काढते ना, तर माऊ आमची उठली आहे बघण्यासाठी. तर हे मी अशा प्रकारे ना सर्व सामान आणलंय, नेल पेंट, मेहंदी वगैरे, कलरच्या टिकल्या घेतल्या आहेत, जेणेकरून छोटी साईज आहे आणि लहान मुलं वेगवेगळ्या कलरच्या टिकल्या लावतील. आणि नेल पेंटमध्ये ना ॲक्च्युली मी दरवर्षी वेगवेगळे कलर आणते, पण ह्यावर्षी ना एकच कलर आणलाय. मुलींना जेव्हा देते ना पॅकेट असं भरून सगळं गोष्टी, तेव्हा ना छोट्या छोट्या मुली एकमेकांकडे असं तुझा कलर वेगळा, माझा कलर वेगळा असं करत राहतात. कोणाला कलर आवडतो, कोणाला नाही आवडत, म्हणून मी एकसारखंच कलर आणल्या, लाल कलर, म्हणजे सगळ्यांचं सेम.
मेहंदीचे कोण काय सेमच असतात, आणि टिकल्या पण अशाच आणल्या आहेत जेणेकरून सगळ्यांना सेम सगळे कलर मिळतील म्हणून डब्बीच घेऊन आले, नाही तर असं पॅकेट आणायची छोटे. पण आता कसं एकदम पण एवढ्या लहान मुली येत नाहीत की छोटी टिकली लावण्यासारख्या, शाळेतल्या वगैरे येतात तर त्या त्यांना होऊन जातात ह्या अशा टिकल्या. आणि रबर आणलंय, हेअरबँड आणले त्यांच्यासाठी, रुमाल आणलाय, आणि काना ठेवते एक, म्हणजे 9 मुली तर एक काना, तर त्याला एक जेंट्स रुमाल. मुलींना खूप देण्यासारखं काय काय असतं, जेंट्स लोक मुलांना देण्यासारखं इतकं काय नसतं, पण एक रुमाल आणलाय, नंतर काय फळं फुलं वगैरे सगळी येणारच. इथे हेअरबँड आणले, तर अशा प्रकारे सर्व वस्तू घेऊन आले. पॅकिंग एवढ्यात करणार नाही आहे. त्यावेळी कन्यापूजन करेन, म्हणजे सप्तमीला अष्टमीला ह्या 2 दिवसात मी करेन, सप्तमी अष्टमीला. पण सामान मी जरा लवकरच आणलं कारण माझंसुद्धा काम होतं बाहेर, आणि ते पण झालं आणि हे पण घेऊन झालं, त्यामुळे मी जरा लवकर आणलं आहे. आणि ज्यावेळेला कन्यापूजन करेन त्याच्या आदल्या दिवशी हे सर्व पॅक करेन. तर चला मग आता थोडा वेळ ना पडते, त्यानंतर कामं आहेत बरीच. सुयोग गेले डेअरीमध्ये दूध घेऊन, आणि बाबीला ह्या साईडला बांधलंय चरण्यासाठी. थोडा वेळ झोपली, तास दीड तास, बरं वाटलं जरा, कारण की गोळ्या औषधं चालू आहेत त्यामुळे जरा झोप येते. माऊचं बघा काय चाललंय इकडे. आणि खूप दिवसानंतर तुम्ही सुद्धा बाहेरचं आमच्या परसबागेतलं दृश्य बघताय, तर एवढ्या दिवसामध्ये तुम्हाला काही अपडेट नव्हती. तर बरीचशी गोंडेची फुलं विकली गेलेली आहेत, सिंगल डबल दोन्हीसुद्धा. सिंगल जरा जास्त प्रमाणात आहेत, पण डबल भरपूर प्रमाणात विकली गेली. आणि थोडीफार तर आम्हालाच घरी लागतातच, आता देव बसलेत म्हटल्यानंतर. वांगी पण रोजच्या रोज जात आहेत, मिळतातच आहेत, म्हणजे अशी 1/2 किलो, 1/2 किलो, 1 किलो अशी रोजच्या रोज मिळतात. अजूनसुद्धा बरीच आहेत फुलं. आणि मेन म्हणजे लास्ट टाईम तुम्ही बघितलात की आपण चिबूड बघितला होता, 2 आलेले, त्यातला 1 चिबूड आम्ही काढलेला आहे, तर तो मी आतमध्ये घरात ठेवला आहे पिकायला. 2 दिवस झाले काढून, जरा बऱ्यापैकी मोठा झाला होता म्हणून म्हटलं काढलं, नाहीतर माकडंनी बघितलं असं तर काही ठेवणार नाहीत. इथे बघा रान पण भरपूर वाढलं आहे, आणि ते सुद्धा साफ करायला काहीच आम्हाला मिळालं नाही आहे. पण आता जसं जसं वाढत जातं तसं तसं सुयोग ना थोडं थोडं असं गवत कापून गुरांना घालत आहेत. आणि इथे तुळशीला पण छान असा बहर आला आहे, पण 2 त्याचे तुरे कट करून पण बघा किती येत आहेत. आणि इथे जी वालीची शेंग होती ती ते आता झालं आहे, म्हणजे सुकलं आहे ते, त्याला आता काही नाही आहे. तिळाची फुलं आले तर मी तुम्हाला दाखवते पुढे जाऊन. बरेचसे करंदे सुद्धा काढून झालेत. आणि हे बघा तिळाची फुलं. आणि आता दसऱ्यामध्ये तर लागतातच, गौरीला आपल्याला नाही मिळाली, पण दसऱ्यामध्ये आता भरपूर मिळतील, म्हणजे घरात पुरती तरी, विकण्यासाठी असं नाही, पण ह्या 10 दिवसामध्ये यूज होईल यांचा. माऊ बसले मागे, थोडेसे तीळ होते ना काळे तीळ माझ्याकडे, तर मी म्हटलं की थोडेसे आपण पेरून बघूया कसे येतात काय. मी पण फर्स्ट टाईमच हे सगळं पेरलेलं आहे. तर आपल्या एक ताई आहेत सबस्क्रायबर, म्हणजे फर्स्ट टाईमच त्यांनी कमेंट केले, त्यामुळे ना त्यांचं आता मला नाव आठवत नाही आहे. तर त्या म्हणत होत्या की काळे तीळ कसे येतात ते मला दाखव नंतर, कारण की त्यांनी सुद्धा काळे तीळ पेरलेले आहेत, आणि त्याला अजून काही फुलं लागली आहेत की नाही लागले तसं काहीतरी त्या म्हणाल्या. तर मी पण इथे काळे तीळ पेरले आहेत ना, तर त्यांना ते त्यांनी ते व्हिडिओमध्ये बघितले, तर ते म्हणत होत्या की दाखव म्हणजे काळे तीळ आले की, तर मी नक्कीच दाखवेन, कारण की आपल्या बागेमध्ये परस बागेत ज्या ज्या गोष्टी होतात किंवा आम्ही करतो तर त्याची अपडेट आम्ही सगळी व्हिडिओमध्ये देतोच. हे मी पण पहिल्यांदाच पेरले आहेत तर आत्ताशे फुलं लागलेत, तर आता बघूया काळे तीळ त्यानंतर कसं काय होतील. आता हे जास्त प्रमाणात येणार नाहीत, मी थोडेसे जेवढे माझ्याकडे होते ना काळे तीळ तेवढे पेरले, जेणेकरून मला गौरीला यूज व्हावे, आणि ह्याच्यासाठी आता दसऱ्यासाठी म्हणजे 9-10 दिवसासाठी माळ बनवायला, म्हणून मी ते थोडंसं प्रमाणात
पेरले, म्हणजे जेणेकरून आपल्याच परसबागेतल्या गोष्टी आपल्या देवासाठी वगैरे त्याचा वापर होईल, कारण इकडे तिकडे मग परत मागायला वगैरे जायला नको किंवा शोधाशोध करायला नको. भेंडीची फुलं वगैरे पण कमी प्रमाणात मिळतात. आता मी आधी आधी बघायची ना इकडे, तर भरपूर मिळायची भेंडीची फुलं, पण आता नाही मिळत. आणि आमच्या या जवळजवळ ना इकडे बकऱ्या काही ठेवत नाही, म्हणजे आमच्या अशा नाही, आधी पण कोणाकोणाच्या बकऱ्या होत्या ना, ते असं काही ठेवत नाही आहेत भेंडीची फुलं म्हणा किंवा काय अजून, त्यामुळे आता ते कमी मिळतात. म्हणून माझा हा एकच उद्देश होता की जेणेकरून थोड्या थोड्या गोष्टी आपल्या परसबागेतच पेरूया, आपल्यासाठी त्या यूज होतील. इकडे ना अळूची पानं पण ना खूप मोठी झाली आहेत, तर ती किती दिवस मी काढेन 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 म्हणते, पण राहूनच जाते ते, कारण की काय मनच होत नाही, तब्येत ठीक नसली की काय बनवायला वगैरे, आपलं वरण भात बनवायची आणि गप्प बसायची. पण हे बघा बरेच आहेत आणि छान मोठे मोठे पानं झाले आहेत, म्हणजे त्याची वडी पण मस्त अशी मोठी रोल होईल. हे बघा, तर ते मी कधी आज ना उद्या, आज तर नाही उद्या परवा बघेन काढीन. हे काय एक एक पान बघा हळूचं केवढं मोठं झालंय. मी पण खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते आणि परसबागेतल्या एक एक गोष्टी तुम्हाला सांगते, तर मला पण खूप छान वाटते. एवढ्या दिवसाचा गॅप पडला होता ना, तर माझं होत होतं की व्हिडिओ मी बनवत नाही, पण काय करणार, आवाजच फुटत नव्हता बोलण्यासाठी, कारण मी काय बोलली असते ते तुम्हाला ऐकूच आलं नसतं, तर काय उपयोग आहे व्हिडिओ बनवून मग. आणि हे पण त्यांच्या त्यांच्या कामात बिझी होते, कारण ते काय व्हिडिओमध्ये जास्त बोलतच नाही, त्यामुळे त्यांनी सुद्धा व्हिडिओ बनवला नाही. तर ते म्हणाले राहू दे तू पहिली आधी बरी हो, मग काय ते व्हिडिओ वगैरे बनव. पण आज मला जरा बरंच वाटतं एकदम बोलून तुमच्याशी, आणि तुम्हाला पण माझा व्हिडिओ बघून छानच वाटलं असेल, कमेंटमध्ये नक्की कळवा. माऊबाई इकडे झोपलेत, तर चला मग व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आता पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.